कोकण विधानसभेतील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभोणा येथे बैठक संपन्न झाली. शिवसेना उपनेते व उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिरलेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा संपर्क प्रमुख केसरीनाथ दादा पाटील यांच्या उपस्थितीत आगामी होऊ घातलेल्या कळवण तालुक्यातील ग्रामपंचायती निवडणूक संदर्भात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी युवासेना सहसचिव व दिंडोरी लोकसभा विस्तारक निलेशजी गवळी, युवासेना जिल्हाप्रमुख आदित्य केळकर यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर मान्यवरांचा सत्कार कळवण तालुका प्रमुख अंबादास जाधव, उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छाव यांनी केला. या बैठकीला शहर प्रमुख साहेबराव पगार, संभाजी पवार, विनोद भालेराव, संजय रौदळ, डॉक्टर दिनेश बागुल, डॉक्टर पंकज मेने, मोती पगार, किशोर पवार, वसंत देसाई, आरिफ सय्यद, राजेंद्र ठाकरे, राजेंद्र चव्हाण, राजू शिंदे, संजय पाटील, युवासेनेचे नवनाथ बेनके, मुन्ना हिरे, सुनील पगार, सरपंच शिवदास सावळे, रमेश कुंवर, ढवळू चव्हाण, विजय जाधव, भगवान जाधव, त्याचबरोबर होऊ घातलेल्या ग्रामपंचायत इच्छुक उमेदवार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वृत्तसंकलन विभाग जनमत मराठी कळवण. महाराष्ट्राचे पक्षप्रमुख हे सातत्याने प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या बैठका घेतल्या, जिल्हा प्रमुखांच्या बैठका घेतल्या, संपर्क प्रमुखांच्या बैठका घेतल्या, बाकी आणखी आमच्यासारखे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्या बैठका घेतल्या आणि प्रत्येक ठिकाणी ते एकच सांगत आहेत, महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीमध्ये जास्त ग्रामपंचायतीवर भगवा फडकलाच पाहिजे.